राधानगरी तालुक्यातील मासुरी ते गगरबावडा तालुक्यातील चौधरवाडी बंधाऱ्या दरम्यानचा रस्ता कित्येक वर्ष शासकीय उदासीनतेमुळे रखडला आहे. सध्या पावसामुळे या रस्त्यावर चिखल खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं आहे. येथून वाहतूक करणं वाहनधारकांना जिकरीचं जात आहे. ही अडचण ओळखून शिक्षक नेते युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मासुर्डीतील आयडियल अकॅडमीच्या सर्व युवकांनी श्रमदानातून रस्त्याची दुरुस्ती केली. त्यांच्या या कामाचं धामणी खोऱ्यात कौतुक होत आहे. कोकण गगनबावड्याकडे जाणारा कमी अंतराचा हा मार्ग असल्यानं सर्वसामान्य जनतेबरोबर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात इथं वर्दळ असते. आजपर्यंत या मार्गावर इतर ठिकाणी शासनानं खर्च केला, मात्र याच मार्गावरील म्हासुर्ली बाजारपेठ ते धामणी नदीपलीकडील चौधरवाडी दरम्यान 100 मीटरचा रस्ता याला अपवाद ठरलाय. रस्ता पूर्ण कच्च्या स्वरूपातील मातीखडीचा आहे. रस्त्यावर तुंबलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अनेक लहान मोठे अपघातही घडत होते. कित्येक दिवस या मार्गावर होणारी चारचाकी वाहतूक बंद झाली होती. वाहनधारकांना पर्याय म्हणून भित्तमवाडी गौशी बांधाऱ्यावरून 6 किलोमीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागत होता. बाजारपेठेत ये जा करणं त्रासदायक झालं होतं. ही अडचण ओळखून शिक्षक नेते युवराज पाटील यांनी स्वखर्चानं आयडियल अकॅडमीच्या युवकांच्या मदतीनं रस्ता दुरुस्त केल्यामुळं वाहतुकीस मोकळा झाला. सध्या या रस्त्यानं वाहतूक करणं सुलभ होऊ लागलं आहे. त्यामुळे वाहनधारकातून युवराज पाटील व आयडियल अकॅडमीच्या कामाचं कौतुक होत आहे. शिक्षक नेते युवराज पाटील दरवर्षी स्वखर्चा या रस्त्याची दुरुस्ती करतात. गेली 17 वर्षी ही परंपरा त्यांनी कायम राखत प्रवाशांचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावलाय. टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी गगन बावडाहून महादेव कांबळे.